एक इंटरेस्टिंग बातमी, दादरच्या नायगाव परिसरातील शेट्टी कुटुंबाची चक्क मांजर हरवल्यानं त्यांनी जागोजागी पोस्टर्स लावली आहेत. एवढंच नाही तर हे पोलिसात तक्रार करणार आहेत. शेट्टी दाम्पत्याचं प्राणीप्रेम किती आहे हेच यातून कळतं. या संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. डिंगी नावाची मांजर हरवलेली आहे. आतापर्यंत आपण बघितलं होतं की एखादी घरातली व्यक्ती हरवली तर आपण अशा प्रकारे पोस्टर लावतो, मात्र ही मांजर हरवली आणि दादरच्या नायगाव परिसरात ठिकठिकाणी तुम्हाला हे पोस्टर दिसेल. दादरच्या नायगाव परिसरात राहत असलेलं शेट्टी कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबात ही डिंगी नावाची मांजर होती, जी त्यांचं एक आयुष्यच बनली होती, त्यांच्या घरातला एक भाग बनलेली होती आणि ती आता हरवलेली आहे. एक आठवडा झाला ती हरवलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी तिला शोधण्यासाठी हे पोस्टर ठिकठिकाणी लावलेलं आहे. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की नक्की काय झालं होतं. तुम्ही हे पोस्टर लावलेलं आहे, खरं तर असं पहिल्यांदाच आम्ही बघतोय की म्हणजे तुमचा या मांजरीशी किती लगाव असेल हे यातनं कळतंय. कधी हरवली होती? पर्शियन कॅट आहे ही. नक्की काय झालं होतं? 16 तारखेला ही रोज फिरायला जायची संध्याकाळच्या वेळेस, तर त्यावेळेस ही फिरायला गेली तर आलीच नाही रिटर्न. आम्ही रात्रभर हिला शोधलं, रात्रभर दरवाजा पण उघडा ठेवला की ही येईल हरवली असेल तर, पण तिला कोणीतरी उचलून नेलं. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. आणि हे असे कुटुंब खरं तर आदर्श आहे पाळीव प्राण्यांसाठी. प्रत्येकानेच असा पुढाकार घ्यावा हाच आदर्श त्यांनी इथे मांडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सीआयडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलवलं आहे. मरीन ड्राईव्ह आणि कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याबाबत चौकशी होणार आहे. सोमवार किंवा मंगळवारी त्यांना हजर राहावं लागणार आहे. दरम्यान परमबीर सिंग हे मंगळवारी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला इथं उपसरपंचाची हत्या करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिनेश बांते यांच्यावर चाकूनं वार करण्यात आले. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. नागपूर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी छापेमारी करत 84 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. हा सगळा पैसा हवाल्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईत पोलिसांना शेकडो लॉकर्स आढळले. या लॉकर्समध्ये कोट्यवधींचा काळा पैसा असल्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून 69,000 मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी तिरोडा पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपी चंद्रशेखर मेश्रामला अटक केली आहे. त्याच्याकडनं आतापर्यंत चांदीचे दागिने, रोख असा 19,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे